वारजे माळवाडी येथील स्मिता पाटील विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष व लोकमान्य टिळक पुण्यतिथी असा संयुक्त कार्यक्रम साजरा झाला. यावेळी प्रतिमा पूजनही करण्यात आले. विद्यालयाचे संस्थापक प्राध्यापक एस आर पाटील यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी व भारतीय संतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही 100वी जयंती आपण साजरी करत असताना स्वयं अध्ययन म्हणजे काय हे अण्णाभाऊ यांच्याकडून विद्यार्थ्यांनी शिकावं असंही त्यांनी सांगितलं. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णांनी दुकानावरचे बोर्ड वाचून स्वतः वाचन व लेखन याचे स्वयं अध्ययनच केले होते व या अध्ययनातून त्यांनी 35 कादंबऱ्या, अनेक लोकनाट्य व लावण्यांचे लेखन केले. एक साहित्यिक, लेखक व शाहीर या आभूषणांनी त्यांचा गौरव केला जातो. या दोन्ही महात्म्यांनी देशासाठी व समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केले. विद्यार्थ्यांनी यांचे विचार आत्मसात करून आपली वैचारिकता व्याप्ती वाढवावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक संतोष तुनपुरे, माध्यमिक मुख्याध्यापक किरण पाटील व शिक्षक वर्ग उपस्थित होते.